काळानुरूप आधुनिक म्हणजे डिजिटल बँकिंग प्रणालीचा अवलंब करणारी अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आता ग्राहकांना UPI युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सेवा उपलब्ध करून देत आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांना पेटीएम, गुगल पे, फोनपे, भीम ॲप, व्हॉट्सॲप पे याद्वारे बँक खात्यातून व्यवहार करता येणार आहे. या सेवेचे औपचारिक उद्घाटन शनिवारी दिनांक 16 जुलै 2022 रोजी दुपारी 12 वाजता बँकेचे प्रशासकीय कार्यालय वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे बँकेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विलासराव देसाई साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक ही अंबरनाथ शहराची जी बँक आहे त्या बँकेने आज UPI ह्या जगातल्या सर्वात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन्स होणाऱ्या प्लॅटफॉर्मवरती आज स्वतः ऑनबोर्ड झालेले आहे आपली बँक आणि आपल्या 70,000 ग्राहक आता UPI सेवेचा लाभ घेऊ शकतील आणि कुठल्याही ॲपमधून म्हणजे फोनपे, पेटीएम, जीपे ह्या असं कुठल्याही ॲपमधून ते त्यांची UPI पेमेंट्स करू शकतील. आणि UPI ही सेवा जी आहे ती त्याच्यावर ऑनबोर्ड होणारी भारतातल्या 1600 बँकांमधली ही अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक ही 330वी बँक आहे हे सांगायला मला अत्यंत आनंद होतो. चालू आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय रक्कम रुपये 770 कोटी आहे. 31 मार्च 2022 रोजी संपन्न झालेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण ठेवी 528 कोटी 33 लाख रुपये इतके आहेत. एकूण कर्ज वाटप 241 कोटी 10 लाख रुपये इतके आहे. खेळते भांडवल 611 कोटी 70 लाख रुपये इतके आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेचा निव्वळ नफा 2 कोटी 2 लाख रुपये इतका आहे. फक्त अनुत्पादित कर्जाचे प्रमाण नेट NPA 4.94% इतके आहे. बँकेचं हे 37वे वर्ष आहे. काय पाहिजे म्हणजे तुम्हाला आता या ह्या UPI तर आम्ही जवळजवळ सगळंच दिलं एक्सेप्ट ऑनलाईन सोडलं तर आम्ही सर्वच दिलं कारण आमचं लिमिटच आता IMPSला 5 लाखाचं आहे त्यामुळे आम्हाला तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. या सगळ्या सिस्टीम्स आम्ही दिलेले आहेत आणि याच्यापेक्षा आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती म्हणजे ऑनलाईनचं म्हणजे डायरेक्ट पेमेंट करायचं ते आम्ही थोडा हळूहळू देऊ पण ही आमची जी कनेक्टिव्हिटी आहे नेक्स्ट प्रोग्राम जो आमचा आहे तर बँक एक्सपॅन्शन करायचं. वी मे गो फॉर अ टेकओवर ऑर वी मे गो फॉर एक्सपॅन्शन ऑफ द ब्रँच आम्ही घेऊ आणि नंतर करू. पण आमचं मेन टार्गेट आता कंटिन्युअस राहील हे प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या वतीने जे व्यावसायिक दृष्टीतून करून आम्हाला अतिशय उत्तम ग्राहक सेवा द्यायची याच्या बाहेरकडे आमची कसलीही अपेक्षा नाही आहे. आणि आमचा टोटल बोर्ड आहे हा प्रोफेशनल सिस्टीममध्ये काम करतो. मी मग अशी तुम्हाला बोललो आम्हाला जागा द्या तुमच्यासमोर सगळं उघडपणे सांगतो एक जागा द्या मग हॉस्पिटल बांधून देतो तुम्हाला. आमची जी सगळ्या सुविधा झालेल्या आहेत त्या UPI ज्या होत्या म्हणजे भीम होतं, पेटीएम होतं, जीपे होतं सगळं या सगळ्या सुविधांमुळे अंबरनाथमधला जो कोणी आमचा ग्राहक आहे त्याला आता कुठे रिक्षावाल्याचं तो पेमेंट करू शकेल ज्याच्याकडे आहे ते सिस्टम तो डायरेक्ट करू शकेल. भाजीवाल्याला देईल, रिक्षावाल्याला देईल, ग्रोसरीमध्ये देईल, कोणाकडे देईल. आम्हाला ह्या बँके आम्हाला काय स्टेट बँक होऊन त्याचं तर मोठं करायचं नाही आहे पण आमच्या गावात आम्ही स्टेट बँकपेक्षा जरा 1 डिग्री वर आहोत एवढंच आम्हाला बघायचं आहे ग्राहक सेवेमध्ये सुद्धा सिस्टममध्ये सुद्धा. आणि इकडून आम्हाला कमीत कमी पैशामध्ये सर्वात मोठं म्हणजे आमच्या बँकेत जवळजवळ 250-300 लोक काम करतात रोजगारच आहे ना. इनडायरेक्ट जवळजवळ 2500-3000 लोक तिथे काम करत असतील ज्यांना आम्ही दिलेलं आहे ज्यांना आम्ही लोन दिलेलं आहे ते पण इनडायरेक्टली काम करतात. मग ह्या छोट्याशा बँकेने गावातल्या आज 3-3500 रोजगार निर्माण केला आहे ना. अर्धे लोक तर आमच्या आज ग्रेंच हाऊस पण कुठलेही छोटे छोटे लोक तर आमच्यामुळे केळीवाले पहिली गोष्ट म्हणजे जय हिंद बँकेने सर्वात मोठे काय अचीवमेंट केली 20 वर्षापूर्वी ती म्हणजे आम्ही सगळे जे 10%वाले लोनवाले होते ना व्याजाचे तो सिस्टम बंद करून टाकले आम्ही 10 वर्षापूर्वी ते तसं ते साफच करून टाकलं आम्ही इकडे. आता बाहेर कुठे चालू असेल तर मला माहीत नाही पण रुपयाला 10 पैशाचा पर मंथ जो होता तो व्याजाचा धंदा आम्ही अंबरनाथमध्ये बंद केला.
बँकेला स्थापनेपासून लेखापरीक्षण अ दर्जा मिळतो. गेल्या आर्थिक वर्षातही ही परंपरा कायम राहिली आहे. ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यात मिळून बँकेच्या एकूण 18 शाखा आणि 14 ठिकाणी ATM सेंटर्स आहेत. बँकेचे स्वतःचे अत्याधुनिक डेटा सेंटर IT डिपार्टमेंट अंबरनाथमध्ये आहे. तुम्ही जर अंबरनाथ जय हिंद बँकेच्या ग्राहक असाल तर सेवेचा नक्की लाभ घ्या. मेट्रो परिसरातील प्रत्येक बातमी बघण्यासाठी आपल्या हक्काच्या मेट्रो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा.